नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एन सी पवार, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामधील प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हेक्चर ओलिन सिद्धांत अभ्यासणार आहोत। या सिद्धांताला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत असेही प्रामुख्यानं म्हटलं जातं। या ठिकाणी सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे की हेक्चर ओलिन यांचा सिद्धांत हा तुलनात्मक खर्च सिद्धांताला खोटं ठरवत नाही, तर त्याला आधार देण्याचं काम या सिद्धांतानं केलेलं आहे। उत्पादन खर्चामध्ये तुलनात्मक फरक का निर्माण होतो याचं उत्तर डेव्हिड रिकार्डो यांच्या सिद्धांताला देता आलेलं नाही आहे आणि हे उत्तर देण्याचं काम हेक्चर ओलिन यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। आता हे देत असताना तुलनात्मक खर्चाच्या श्रममूल्य सिद्धांताऐवजी आधुनिक मूल्य सिद्धांत मांडून हेक्चर ओलिननं या हा सिद्धांत स्पष्ट केलेला दिसून येतो। ओलिन यांच्या मते आंतर प्रादेशिक व्यापाराचंच एक विशेष प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय। आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्यात मूलभूत स्वरूपाचा कोणताच फरक नाही। ते म्हणतात की फरक आहे तो फक्त संख्यात्मक स्वरूपाचाच फरक या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे। त्यांच्या मते विविध विभागातील उत्पादन घटकांची उपलब्धता हाच घटक प्रामुख्यानं उत्पादनाची रचना, विशेषीकरण आणि देशादेशातील व्यापार ठरवणारा एकमेव घटक आहे। आणि म्हणून ते पुढं जाऊन म्हणतात की देश परत्वे घटक देणग्या, फॅक्टर एंडोमेंट असमान प्रमाणात त्या ठिकाणी लाभलेल्या असतात। काही देशांकडं भांडवल खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, तर काही देशांकडं श्रम हा घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो। आणि म्हणून हेक्चर ओलिन यांनी आपल्या सिद्धांतामध्ये जे काही सांगितलं की ते म्हणतात की भांडवलाच्या बाबतीत श्रीमंत असलेला देश हा भांडवलप्रधान वस्तूंची निर्यात करतो, तर श्रमाच्या बाबतीत श्रीमंत असलेला जो काही देश आहे ते देश श्रमप्रधान वस्तूंची प्रामुख्यानं निर्यात या ठिकाणी करतायत। मग एकूणच या ठिकाणी की जी काही गृहितं या सिद्धांतानं सांगितलेल्या आहेत त्या गृहितांचा विचार जर केला तर प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला या हा सिद्धांत ज्या गृहितांवर आधारलेला प्रामुख्यानं दिसून येतो त्यामध्ये पहिलं गृहित आहे की 2x2x2 हे एक प्रतिमान हेक्चर ओलिन यांनी सांगितलेलं आहे। आता 2x2x2 या प्रतिमानामध्ये दोन देश, दोन वस्तू आणि दोन उत्पादनाचे घटक, की जे दोन उत्पादनाचे घटक म्हणून इथं श्रम आणि भांडवल या घटकांचा विचार त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये केलेला आहे। दोन्ही दुसरं आहे की दोन्ही देशामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे, दोन्ही देशामध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती त्या ठिकाणी अस्तित्वात आहे। एकूणच पूर्ण स्पर्धा की वस्तू बाजार, कमॉडिटी मार्केट आणि जो फॅक्टर मार्केट या बाजारामध्ये परफेक्ट कॉम्पिटिशनचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे हे गृहित विचारात घेतलेलं आहे। देशामध्ये पूर्ण रोजगाराची पातळी त्या ठिकाणी आहे, शिवाय प्रामुख्यानं की इथं गतिशीलतेचा अभाव प्रामुख्यानं दिसून येतो की एकाच देशात किंवा प्रदेशात उत्पादन घटक हे पूर्ण गतिशील असतात,
परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर ते पूर्ण गतिशील नसतात हेही एक गृहित धरलेलं आहे. म्हणजे जे काही श्रम आणि भांडवल हे जे काही उत्पादनाचे घटक आहेत ते देशातल्या देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात, ते डायनॅमिक आहे, ते गतिशील प्रामुख्यानं असतात. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र त्याला मर्यादा पडतात. म्हणजे श्रम आणि भांडवल या हे उत्पादनाचे घटक आंतरराष्ट्रीय स्तरावर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी किंवा नेण्यासाठी काही मर्यादा पडतात. या अर्थानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती उत्पादनाच्या घटक हे गतिशील नसतात हेही एक गृहित इथं विचारात घेतलेलं दिसून येतं. त्यानंतर जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार होतो आणि व्यापारामधनं जी काही वस्तूंचं आयात निर्यात केली जाते त्यामध्ये जो काही वाहतुकीचा खर्च येतो त्याचा अभाव आहे. म्हणजे वाहतूक खर्च शून्य आहे असं देखील इथं गृहित धरलेलं आहे. त्याचबरोबर मुक्त व्यापार इथं ग्राह्य धरलेलं आहे की दोन्ही देशांनी मुक्त व्यापाराचं धोरण स्वीकारलेलं दिसून येतं. त्यानंतर प्रत्येक वस्तूंच्या बाबतीत प्रत्येक देशामध्ये स्थिर उत्पादन फलाची स्थिती येते. याचा अर्थ या ठिकाणी या सिद्धांताची मांडणी करताना हेक्चर ओलिन यांनी स्थिर उत्पादन फलाचा प्रत्यय येतो हे गृहित घेतलेलं आहे. त्यानंतर इथं जी काही घटक तीव्रतेचा विचार केलेला आहे की दोन वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादन फलनामध्ये घटक तीव्रता ही वेगवेगळी आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर काही घटक श्रमप्रधान असतात तर काही घटक हे भांडवल प्रधान असतात. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये जे काही उत्पादनाचे घटक आहेत ते कसे आहेत, उत्पादनाचे घटक गुणात्मकदृष्ट्या एकजिनशी त्या ठिकाणी आहेत हे गृहित इथं विचारात घेतलेलं दिसून येतं. दोन्ही देशामध्ये ग्राहकाची पसंती आणि मागणीची रचना विशिष्ट त्या ठिकाणी आहे. आणि एकूणच दोन्ही देशामध्ये जे काही उत्पादनाचं कार्य केलं जातं त्यामध्ये जे काही तांत्रिक ज्ञान किंवा जे काही तंत्रज्ञान वापरलं जातं ते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही आहे. अशा रीतीनं ही गृहितं विचारात घेऊन हेक्चर ओलिन यांनी जो काही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रामुख्यानं सिद्धांत मांडलेला दिसून येतो की त्यामध्ये की आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही वस्तू इतर देशातनं अगदी स्वस्त किमतीला त्या ठिकाणी खरेदी करता येत आहेत, परंतु त्याच वस्तू आपल्या देशामध्ये उत्पादन करणं किंवा उत्पादित करणं खूप खर्चिक असतंय. म्हणून प्रदेशामधील व्यापाराचं कारण काय आहे हे हेक्चर ओलिननं या ठिकाणी सांगत असताना प्रामुख्यानं वस्तूच्या किमतीतील असलेला जो काही फरक आहे तो फरक या ठिकाणी विचारात घेतला. आणि म्हणून ही सगळी गृहितं परिस्थिती विचारात घेता हेक्चर ओलिन यांचं या ठिकाणी प्रामुख्यानं असंही मत आहे की वस्तूच्या किमतींमध्ये जो काही तुलनात्मक फरक पडतो आणि त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. की वस्तूंच्या किमतीमध्ये तुलनात्मक फरक निर्माण होण्याची कारणंही सांगत असताना त्यांनी दोन देशांमध्ये घटकांच्या मागणी पुरवठ्यामध्ये असलेला तुलनात्मक फरक हे सांगितलेलं आहे. म्हणजे घटकांच्या मागणीच्या तुलनेनं त्यांचा पुरवठा देशादेशांमध्ये हा मर्यादित स्वरूपाचा असला पाहिजेत किंवा त्याची एक दुर्मिळता असली पाहिजेत. आणि हेच देशादेशामधील व्यापाराचं मूळ कारण हेक्चर ओलिननं या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या वस्तूंच्या उत्पादनासाठी मुबलक किंवा विपुल उत्पादन घटकांचा वापर होतो त्या वस्तूंची निर्यात केली जाते, कारण त्या वस्तूंच्या उत्पादनासाठी येणारा खर्च हा कमी असतो त्यामुळं त्यांच्या किमती कमी प्रामुख्यानं राहत आहे. मग हेक्चर ओलिन सिद्धांत या घटक किमतीच्या स्वरूपातील घटक मुबलकता फॅक्टर अबुंडन्स की मुबलकता त्याला म्हटलेला आहे हे विचारात घेऊन हा सिद्धांत त्यांनी स्पष्ट करत असताना घटक किमतीच्या स्वरूपातील घटक मुबलकता की हेक्चर ओलिन यांनी घटक देण्यांची मुबलकता ही घटक किमतीच्या स्वरूपामध्ये स्पष्ट केलेली आहे. म्हणजे जर
ये देशामध्ये तुलनेनं भांडवल स्वस्त असेल, दुसऱ्या देशाशी तुलना करता भांडवल स्वस्त असेल, तर याचा अर्थ ए देशामध्ये भांडवलाची मुबलकता आहे आणि बी देशामध्ये श्रम स्वस्त असेल तर बी देशामध्ये श्रम विपुल त्या ठिकाणी आहेत. हेच आपल्याला साधारणतः जे काही सांगता येतं की बा भांडवलाच्या किमती आणि श्रमाच्या किमती की याचं या ठिकाणी विश्लेषण करत असताना पी सी म्हणजे भांडवलाची किंमत कॅपिटल प्राईस अपॉन पी एल लेबर प्राईस. आणि मग ही लेबर प्राईस एल ये देशाची, त्यानंतर प्रामुख्यानं की पी सी अपॉन पी एल ही बी देशाची, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला की पी सी अपॉन पी एल हा ए देशाच्या बाबतीत भांडवलाची किंमत अनुक्रमे काय भांडवल आणि श्रमाची किंमत आणि ए आणि बी हे दोन देश इथं विचारात घेतलेले आहे. हीच गोष्ट आपल्याला एका म्हणजे हा सिद्धांत जो काही मांडलेला आहे तो मांडत असताना दुसऱ्या शब्दात प्रामुख्यानं सांगायचं जर झालं तर ए देशामध्ये, कारण इथं गृहित धरलेलं आहे दोन देश, दोन देशातला व्यापार विचारात घेतलेला आहे आणि म्हणून ए देशामध्ये भांडवल जर तुलनेनं स्वस्त असेल तर ए देशामध्ये भांडवल विपुल आहे आणि जर बी देशामध्ये श्रम हा घटक स्वस्त असेल तर याचा अर्थ बी या देशामध्ये श्रमाचं प्रमाण हे विपुल आहे. म्हणून ए देश काय करणार आहेत या ठिकाणी, तर ए देश भांडवलप्रधान वस्तू निर्यात करेल आणि बी देश श्रमप्रधान वस्तू प्रामुख्यानं निर्यात करणार आहे. आणि हीच बाब आपल्याला या ठिकाणी जी काही आकृती काढलेली आहेत त्या आकृतीच्या द्वारे देखील प्रामुख्यानं स्पष्ट करता येणार आहे. या आकृतीमध्ये आता जे काही गृहीत घेतलेलं आहे की साधारणतः एक्स ही श्रमप्रधान वस्तू आहे आणि म्हणून श्रमाचा विचार आडव्या अक्षावर ओ एक्स ॲक्सिसवर श्रमाचा विचार केलेला आहे, श्रम हा घटक दर्शवलेला आहे. ओ वाय ॲक्सिसवर वाय वस्तूचा विचार केलेला आहे म्हणजे भांडवल हा घटक या ठिकाणी मोजलेला दिसून येतो. त्याचबरोबर एक्स 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 हा जो काही वक्र आहे हा एक्स वस्तूचा सम उत्पादन वक्र आहे, तर वाय वाय हा वाय वस्तूचा आयसोकान कर्व सम उत्पादन वक्र या ठिकाणी आहे. वाय वाय हा जो काही वाय वस्तूचा सम उत्पादन वक्र आहे ते ए आणि बी देशांच्या बाबतीत इक्वल आहे, सारखेच त्या ठिकाणी आहेत आणि ए देशातील तुलनात्मक घटक किमती या ए ए या घटक किंमत रेषेनं दर्शवलेलं दिसून येतं. आपण या ठिकाणी असंही गृहीत धरू की प्रत्येक आयसोकॉन कर्व म्हणजे सम उत्पादन वक्र त्या त्या वस्तूचे प्रत्येकी एक नग या ठिकाणी एक नग उत्पादन करतो किंवा दर्शवतो आणि म्हणून वाय वस्तूचे एका नगाचं जे काही उत्पादन आहे ते करण्यासाठी भांडवलाचं ओ सी ओ सी एवढे मात्रा किंवा एवढे त्या ठिकाणी नग लागणार आहे, तर श्रमाचे ओडी एवढे नग या ठिकाणी लागणार आहेत. म्हणजे ई या बिंदूजवळ ए या घटक ए ए या घटक किंमत रेषेला वाय वाय हा सम उत्पादन वक्र ई या बिंदूत स्पर्श करून जातो, त्या ठिकाणी ओ सी एवढं भांडवल अधिक ओडी एवढं श्रम खर्च होणार आहे असा याचा अर्थ होतो. कारण ई बिंदूजवळ वाय वाय हा सम उत्पादन वक्र समखर्च रेषा ए ए ला स्पर्श करून त्या ठिकाणी जाते. आता त्याचप्रमाणे या पद्धतीनंच आपण ए देशामध्ये एक्स वस्तूचे एका नगाचं उत्पादन करण्यासाठीचा जो काही खर्च आहे तो खर्च शोधून काढू शकतो. आता तो खर्च म्हणजे काय, तर भांडवलाचे ओ एम ओ एम एक्स वस्तू इथं आहे, मग ए देशाच्या बाबतीमध्ये भांडवलाचे ओ एम ओ एम नग, तर श्रमाचे ओ एन इतके नग, ओ एम आणि ओ एन
एवढे नग त्या ठिकाणी खर्च होणार आहेत किंवा इतका खर्च त्या ठिकाणी आहे. याचाच अर्थ ए देशामध्ये भांडवल मुबलक किंवा स्वस्त असल्यानं त्याच्यामुळं वाय या भांडवलप्रधान वस्तूच्या उत्पादनात ए देश विशेषीकरण करेल हे आकृतीमध्ये स्पष्ट होतं. आता वाय वस्तूचं एक नग उत्पादन करण्यासाठी भांडवलाचे अधिक नग म्हणून ओ सी आणि श्रमाचे कमी नग म्हणजे त्या ठिकाणी ओ डी आहे. त्याचप्रमाणे एक्स एक्स या सम उत्पादन वक्रावरील यल बिंदूवर हा यल बिंदू आहे या ठिकाणी आणि या यल बिंदूवरील भांडवलाचे कमी नग आणि श्रमाचे अधिक नग प्रामुख्यानं वापरून एक्स वस्तूचं उत्पादन तो देश करणार आहेत. परंतु इथं जरी दोन्ही वस्तूंचं उत्पादन तो ये देश करत असला तरी उत्पादन हे वायच्या तुलनेनं मा एक्स वस्तूचं उत्पादन ये देशाला वायच्या तुलनेनं खर्चिक पडणार आहे. त्याच्यामुळं ये देश भांडवलप्रधान आणि स्वस्त अशी वाय वस्तू उत्पादित करेल आणि त्या वाय वस्तूची बी देशाला निर्यात करणार आहे. म्हणजे आता ए आणि बी देशामध्ये व्यापार सुरू होणार आहे. ए देशाचा व्यापार त्या ठिकाणी सुरू होणार आहे. हे झालं ए देशाच्या संदर्भामध्ये. आता बी देशातील एक्स आणि वाय या वस्तूच्या प्रत्येकी एका नगाचा जो काही उत्पादन खर्च शोधून काढण्यासाठी वाय वाय या सम उत्पादन वक्राच्या जी बिंदूजवळ इथं हा जो काही जी बिंदू आहे या जी बिंदूजवळ प्रामुख्यानं स्पर्श करणारी बी बी ही जी काही रेषा आहे घटक किंमत रेषा या ठिकाणी काढलेली आहे आणि अशीच घटक किंमत रेषा या बी वनला बी वन ही एक समांतर रेषा या ठिकाणी काढलेली दिसून येते. ती एक्स एक्स या सम उत्पादन वक्राला ही बी वन ही समांतर जी काही घटक किंमत रेषा या बीबीला समांतर काढलेल्या आहेत ती काय या एक्स एक्स सम उत्पादन वक्राला यस या ठिकाणी स्पर्श प्रामुख्यानं करून जाते आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या सिद्धांतावरनं असा निष्कर्ष काढता येतो की वाय वस्तूचे एका नगाचं उत्पादन करण्यासाठी बी देशात भांडवलाचे ओके नग भांडवलाचे ओके नग तर श्रमाचे ओएच एवढे जे काही न त्या ठिकाणी नग खर्च होणार आहेत तेवढे नग किंवा तेवढ्या मात्रा त्या ठिकाणी त्या वस्तूला लागणार आहेत आणि एक्स वस्तूचं एक नग तयार करण्यासाठी याच देशात भांडवलाचे ओटी एवढ्या मात्रा तर श्रमाच्या ओ आर एवढ्या मात्रा त्या ठिकाणी लागणार आहेत. आणि मग याच्याप्रमाणे की इथं प्रामुख्यानं की वायचं वाय वाय या सम उत्पादन वक्रावरील जी बिंदूवर एका नगाचं उत्पादन करण्यासाठी बी देशाला श्रमाचे कमी म्हणजेच किती तर श्रमाचे कमी म्हणजे ओएच नग किंवा ओएच मात्रा आणि भांडवलाच्या जास्त म्हणजे ओके मात्रा या ठिकाणी लागणार आहेत आणि त्याच्यामुळे इथं एकूण खर्च प्रामुख्यानं जास्त होईल. म्हणून बी देश एक्स वस्तूची ये देशाला वाय या वस्तूच्या बदल्यात एक्सपोर्ट करणार आहेत किंवा निर्यात प्रामुख्यानं करेल. आणि मग याच्यावरनं आपल्याला या आकृतीचं स्पष्टीकरण बघितल्यानंतर हेक्चर ओलींचा सिद्धांत प्रामुख्यानं मांडता येतो. म्हणजे या सगळ्या विश्लेषणावरनं हेक्चर ओलींचा जो काही सिद्धांत आपण मांडला की भांडवल विपुल असलेला देश किंवा भांडवलाची मुबलकता असलेला देश तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असलेल्या भांडवलप्रधान वस्तूची निर्यात त्या ठिकाणी करेल आणि श्रम मुबलकता असलेला देश तुलनेनं स्वस्त असलेल्या श्रमप्रधान वस्तू निर्यात करेल. इथं उत्पादन घटकांच्या पुरवठ्यात फरक असल्यानं दोन वस्तूंच्या किमतीमध्ये फरक निर्माण होतो आणि तेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचं तात्कालिक कारण आहे असं हेक्चर ओलींनं या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. हा निष्कर्ष या ठिकाणी निघालेला आहे. आता या निष्कर्षावरून जरी म्हटलं तरी प्रामुख्यानं ज्या काही टीका या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत
त्या टीकांचाही विचार की हेक्चर ओलीन सिद्धांतावर ज्या काही टीका केलेल्या आहेत. पहिली टीका झाली की हा टीकाकार म्हणतात की हा स्थितीतील सिद्धांत आहे. वास्तविक पाहता देशादेशामध्ये जे काही विविध प्रकारचं वस्तू आणि सेवा तयार होतात, देश प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था प्रयत्न करत असते ती गतिशील असते, डायनॅमिक प्रामुख्यानं असते. की सनातनवादी सिद्धांताप्रमाणेच हेक्चर ओलींचा जो काही सिद्धांत आहे तो स्थितिशील अवस्थेतला आहे. म्हणजे तो फक्त एका विशिष्ट वेळेला अर्थव्यवस्थेची असलेली वैशिष्ट्ये सांगतो, परंतु उत्पादन स्थितीमध्ये सातत्याने बदल होत आहेत आणि त्या बदलानुसार अर्थव्यवस्था कशी विकसित होईल असे कोणतेही निर्देश किंवा असं कोणतंही स्पष्टीकरण हा सिद्धांत देत नाही, ही पहिली टीका झाली. त्यानंतर इथं पूर्ण स्पर्धेचं गृहित विचारात घेतलेलं होतं, म्हणजे घटक बाजारामध्ये आणि वस्तू बाजारामध्ये पूर्ण स्पर्धेचं अस्तित्व असतं. वास्तविक पाहता कोणत्याच देशामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात नसते, आणि म्हणून की जगामध्ये कुठंही पूर्ण स्पर्धा दिसून येत नाही, म्हणून हा सिद्धांत टीकाकार म्हणतात चुकीच्या गृहितांवर आधारलेला आहे, म्हणून तो चुकीचा ठरतोय. आणि वाहतूक खर्चाच्या संदर्भातलं गृहितही चुकीचं आहे की हेक्चर ओलीन यांनी आपल्या सिद्धांतामध्ये वाहतूक खर्चाचा अभाव असतो असं या ठिकाणी गृहित धरलं, परंतु हे विधान देखील टीकाकार म्हणतात चुकीचं आहे. कारण कोणताही व्यापार वाहतूक खर्चाशिवाय शक्य नसतो, त्यामुळं हा सिद्धांत चुकीचा वाटतो किंवा ठरतो असंही सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर विविध प्रकारची जी काही गृहितं विचारात घेतलेली आहेत त्या गृहितं अवास्तव आहेत, अवास्तवतेचा आहे. पूर्ण रोजगाराची परिस्थिती इथं विचारात घेतलेली आहेत, दोनच वस्तूंचं उत्पादन होत आहे, दोनच घटकांचा विचार इथं श्रम आणि भांडवल या घटकाचाच विचार या सिद्धांतानं केलेला आहे. वास्तविक पाहता आता या गतिशील अवस्थेमध्ये जे काही घटक आहेत, भांडवल हा घटकाचा विचार केलेला नाही, उद्यमशीलता किंवा संयोजक या घटकाचा देखील विचार केलेला नाही. वस्तू किंवा उत्पादन तयार करताना चारही घटक अत्यंत महत्त्वाचे असतात, त्याचा विचार टीकाकार म्हणतात या सिद्धांतानं केलेला दिसून येत नाही आहे. मुक्त व्यापार इथं विचारात घेतलेला आहे, मात्र मुक्त व्यापारामुळं या ठिकाणी कदाचित एखाद्या देशामध्ये अनावश्यक वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणावरती होईल, आणि मग जे काही गरीब किंवा मागासलेले देश आहेत त्यांच्या दृष्टीनं मात्र ही बाब मात्र चुकीची प्रामुख्यानं ठरणार आहेत. स्थिर उत्पादन फलाचा नियम प्रत्ययाला येतो, वास्तविक पाहता हे गृहित देखील टीकाकार म्हणतात अवास्तव आहे. घटकांची तीव्रता इथं विचारात घेतलेली दिसून येते, त्याचाही विचार. उत्पादनाचे घटक होमोजिनियस एकजिन्सी असतायत हे बी चुकीचं गृहित प्रामुख्यानं वाटतंय. आणि बदलत्या परिस्थितीमध्ये तंत्रज्ञान सातत्याने बदलतंय, म्हणजे आज जी वस्तू झालेली आहे ती उद्याला जुनी होऊ शकते. सातत्याने शोध संशोधन नाविन्यता यामुळं तंत्रज्ञान हे टेक्नॉलॉजीमध्ये सातत्याने बदल होतोय, या बदलाचा देखील या सिद्धांतानं विचार केलेला दिसून येत नाही आहे. अशा प्रकारे हेक्चर ओलीन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो काही सिद्धांत मांडला त्यालाच त्या ठिकाणी आधुनिक व्यापाराचा सिद्धांत असंही म्हटलं गेलेलं आहे. अशी टीका केली तरीही हेक्चर ओलीन यांच्या सिद्धांताचं श्रेष्ठत्व नाकारता येणार नाही आहे. धन्यवाद.